भक्त मराठी टी व्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका जय जय रामकृष्ण हरी भक्ती पंढरी सोहळा कीर्तनाचा या भक्तिमय सोहळ्यात आपणा सर्व हरिभक्तांचं मी डॉक्टर समीरा गुजर जोशी मनपूर्वक स्वागत करते मंडळी आपला लाडका विठुराया हा विष्णूचा अवतार मानला जातो म्हणूनच संतांनी विठुराय आणि कृष्ण यांच्यामध्ये एकरूपतेची कल्पना त्यातही कृष्णाचं वनमाय रूप हे संतांचं अतिशय आवडतं संतांच लाचा मेळा जमवून दहिकाला करणारा बाळकृष्ण वेणू वाजवून सगळ्यांना मंत्रमुग्ध करणारा बाळकृष्ण बाळकृष्णाची ही सगळीच रूप अतिशय मनोहर म्हणूनच मागच्या भागात आपण भान हरपून हरिभक्त परायण कीर्तनकार केशव महाराज उखळीकर यांच्या काल्याच्या कीर्तनाचा आनंद घेत होतो चला तर आज पुन्हा एकदा कृष्ण लिलेच्या आनंदामध्ये चिंबन होऊया सगळ्यात मोठ जर दुःख असेल सगळ्यात दुःखाच कारण मूळ जन्म आणि मरण जन्मापासून जन्मा म्हणजे नुसतं जन्माच नाही गर्भवास काय सांगू गर्भीची यातना इथं म्हणता तरी येतं तिथं नाकी तोंडी क्रमी किडे गर्भवासी दुःख गाडे कोणापुढे सांगू किती त्या गर्भामध्ये हातपाय हलविता येत नाहीत मुंडकासं डोक्याला चिटकल्यालं आणि त्यावेळेस त्या गर्भवतीची पूर्ती डोहळे गर्भवती बाईला मला कढीच प्या वाटायली गरम गरम आत त्वचे विना अंग पोळे माझ्या पदरचं सांगत नाही माऊली लिहितात आत इतके नाजूक गुलाबाच्या पाकळीसारखी त्या गर्भाची त्वचा असते किती पोळत असेल किती त्रास होत असेल आणि मग नवमास कष्टाला अशी दहाव्याने प्रसूत झाली येताची कर्मजाड तुझी मान अडकली अकांत जननीये दुःखे दहा मोकली स्मरे त्या हरिहरा ध्याई श्री कृष्ण अरे बाबा त्या दुःखातून सोडवणारा एकच आहे भगवंताशिवाय गुरुशिवाय कृष्णाशिवाय कोणी सोडू शक तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचवून या कृष्णम वंदे जगद्गुरू त्या भगवंताशिवाय आणि म्हणूनच अभंग निवडत असतानाच ज्यावेळेस पत्रक पाहिलं राधा मोहन आणि म्हणूनच भगवान कृष्ण परमात्मा आणि राधा भक्तीर हरिर ज्ञानम भगवान कृष्ण परमात्मा ज्ञानस्वरूप आहे आणि तो ज्ञानस्वरूप असलेला परमात्मा राधेच्या म्हणजे भक्तीच्या ताब्यात आहे स्वतः भगवान संताप अहम भक्तपराधीन मी भक्ताच्या ताब्यात आहे मी स्वतंत्र नाही प्रमाण त्यांच्या बोला देव भक्ताचा अंकिला आणि सावस्मिन परमप्रेम रूपा प्रतिक्षण वर्धमानम गुणदोषरहितम अनिर्वचनीयं या भक्तीचं मूर्तिमंत स्वरूप म्हणजे भगवंताची भक्त अनंत जन्मापासून सेवा करणारी ती राधा त्या भगवंताला सांगितलं देवा हे तुझे लेकर यांना दुःखातून सोडवण्याची जबाबदारी तुझी आहे भगवंत म्हणले कोण नाही म्हणतं मामे वये प्रपद्यंते मनवनी शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा दुस्तर नदी कारण संसार सिंधू दुस्तर नुलंघवे उलंघिता पार बहुत वाहविले दूर नलगेची तीर पैल थडी पलीकडच्या काठाला कोणाला जाता येत नाही मोठमोठे पुराळे येत मोहिले गा दीर्घदर्शित इतराची कथा कायशी मोठमोठे याच्यामध्ये गटांगळ्या खायलेत मग पैल तीराला जायचं असेल तर दोन त्याला पोहता आलं पाहिजे पोहण्याची कला असली की केवढ्याही पाण्याची भीती नाही महाराज आमचे सावरकर समुद्र पोहून आले समुद्र पोहून एवढा अथांग सागर पोहून आले मग मला सांगा आम्हाला हा संसारसागर तरुण जाता येत नाही का पोहून जाता येत नाही का नाही कारण एकी तरावयाची आशा केला स्वभाऊचा भरवसा मी पोहून जाईल म्हणून स्वतःच्या हातावर मी पाणी असा सारतो आणि पोहून जातो पण त्याची महाराज घटांगळी झाली त्यालाही महाराज बुडावं लागलं मग काहीजणं पोहण्याकरता वेगवेगळे साधनं भोपळं तरापा नाव, जहाज पण एक आहे ज्याला तुम्हाला कासेला लागायचंय न पोहणाऱ्याला त्यानं पोहणाऱ्याच्या काशेला लागाव नाहीतर राणी दुःखी या दुःखे भेटले एकादशीच्या घरी शिवरात्र पावना हेही उपाशीन तेही उपाशी हे दुःखीन तेही दुःखी ते हे म्हणते मला खरूज लय आली ते म्हणला मला रगतपीती फुटली यानं त्याला सावराव का त्यानं याला सावराव एका नदीला पूर आला होता पूर सकाळी सहा वाजल्यापासून काठावर बसलेला माणूस त्यांना असा दगड काठावर ठेवायचा थोड्या वेळात तो दगड बुडून जायचा पाणी आहे पाणी जोरात आहे पाणी गढूळ आहे पाणी मर्यादा आहे पूर आल्यावर या तीन गोष्टी होतात पाणी मर्यादा सोडतं पाणी वेगात वाहतं पाणी गढूळ होतं तसं हे दुःखाचं तो काठावर बसला दहा वाजता एक जण आला जेवण खावण करून आणि हा सकाळपासून तिथं थांबलेला आल्याबरोबर दोघच होते नदीच्या काठावर राम 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 घातला राम, राम 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 आता हे जेवण खाऊन आल्यालं हे पहिलं वैतागून गेलेलं नवीन स्टँडवर आलेला माणूस साहेब लातूरला गाडी कितीला आहे येते तिकडं जाब्यासा तिकडे ते वैतागून गेलेलं असतं त्याला हजार जणांना विचारलेलं असतं कंट्रोलरला येते येते बसा बजा नाही आत्ता आठ वाजायची गेली का अरे बसा येते तिकडं ते वैतागून का बोलतंय पहिलं चिडलेलं असतंय हे तसं पहिलं चिडलेलं होतं दुसरं जेवण खाऊन करून आलं होतं त्याने पद्धशी राम राम हे दुसरं राम राम आता काय बोलावं ते गप्प बसलं हे नवीन आलेलं म्हणतंय पूर आलाय दुसरं म्हणलं डोळ्यात माती गेली का ते म्हणलं का हो म्हणला ओळख नाही पाळक नाही एकदम डोळ्यात माती तुम्ही अगोदर आलात का मी अगोदर म्हणले तुम्ही मग पूर आलेला मला अगोदर माहिती आहे का तुम्हाला अगोदर म्हणजे तुम्हाला मग तुम्ही सांगण्याची काय गरज आहे मला डोळे नाहीत का नाही हो मला पलीकडे जायचं आहे मग मला काय इथं बसायचं का मग चला ना जाऊ असं म्हणल्यावर गैरसमज असा झाला याला वाटलं त्याला पोहता येत असल आणि त्याला वाटलं याला पोहता येत असेल दोघंही शिरले पाण्यात गुडघ्या इतक्या पाण्यात गेले मांड्या इतक्या पाण्यात गेल्यावर पुराचं पाणी ओढलं गेलं आणि एकजण पायाखालचे दगड निष्ठल्याबरोबर खाली मध्ये पडला पाण्यात मामा म्हणला मला धरा मला पळता येत नाही ते मला मला येत नाही या दोघांनी एकमेकाला किती धरलं तर हे पहिलं तरीला जाऊ शकतील का नाही मग कोण तरुण जाऊ शकतंय भगवान सांगतात एकची लीला तरळे जे सर्व भावे मज बजले सर्व भावानं कायनं वाचेन मनानं माझं भजन केलं माझी सेवा केली म्हणून तेषा महम समुद्धरता मृत्यूसंसारसागरात मृत्युरूपी जन्म संसार संसारसागरातून मी त्यांना काढू शकतो कोण मला जे शरण आले ते महाराज भगवंताला शरण सुद्धा भगवंताचं स्वरूप कळावं लागतं भगवंताबद्दलचं ज्ञान असावं लागतं भगवंताबद्दलची मार्गदर्शन करणारी शास्त्र प्रणाली माहीत असावी लागते हां नाही तर सांगितलं म्हणून हे खोकला येतो ना मग हे कप सिरप आहे औषध द्या पण हलवून द्या हे माझ्यासारखं पागल होतं अर्ध त्यानं म्हणला आजी उठ ती म्हणली काय औषध द्यायचे मग दे ना पडल्या पडल्या घेते नाही डॉक्टरनं ना सांगितले हलवून द्यायचे मग आता औषधाच्या बाटलीला हलवायचं का म्हातारीलाच हलवायचं यानं दोन्ही खांदे धरले म्हातारीला गदगद हलवलं दोन झटक्यामध्ये तर म्हातारीनं मुंडकं टाकलं आता कोणाला औषध पाजवा हा तसं लक्षात ठेवा ज्याला दुःखातून सोडवायचंय त्या दुःखातून सोडवण्याच्या दोन पद्धती लयरूप दुःख आणि आत्यंतिक दुःख तात्पुरतं दुःख नाहीसं व्हावं तुम्ही गाढ झोप लागलात ऑपरेशन होऊ द्या दुःख होऊ द्या पाय तोडलेला असो काही दुःख असो पण गाढ झोपल्यावर तेवढ्या गाढ झोपीपुरतं तुम्हाला त्या, त्या दुःखाचं भान नसतं जाग झालं की पुन्हा अरे बापरे दुखायले गाढ झोपल्यावर ते दुःख नव्हतं का होतं पण त्याच्याशी संलग्न असलेली वृत्ती जी आहे ती त्या दुःखाला चिकटलेली नसते म्हणून तात्पुरतं सुख वाटतं मर खरं सांगा स्वप्नामधलं सुख किंवा दुःख आहे का स्वप्न आहे तोपर्यंत खरं वाटतं सुख असो की दुःख असो काय माऊलीची भाषा स्वप्नीचे राज्य अथवा मरण हे नोही हर्ष शोकाशी कारण स्वप्नामध्ये राज्य मिळालं काय स्वप्नामध्ये मरण आलं का दोघाही महाराज हसायची गरज नाही रडायची गरज नाही एकानं ना? स्वप्न पडलं बायकोनं सांगितलं एवढे मोठे लाकडं गॅस संपलेलं आहे हे लाकडं फोडा चुलीवर तरी स्वयंपाक करते ते लाकूड फोडायला गेलं सवय नसल्यामुळं पायावर कुराड लागली जखम झाली भळभळ रक्त निघू लागलं बापरे रक्त निघालं पाय तुटतं का काय हे स स्वप्नामध्ये लगेच पळा 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 पायाला बांधण्याकरता आयडीन आणा कापूस आणा पट्टी आणा बँडेज आणा डॉक्टरकडे चला इंजेक्शन द्या धनुर्वाताचं दुसरा म्हणला काय झाली गडबड काही नाही म्हणली त्यांना स्वप्न पडलंय कुराड लागली कुऱ्हाड लागले असं स्वप्नात डायलीत म्हणले हां त्याच्यामुळं हे सगळं घेऊन चालले तो शहाणा माणूस होता त्यानं सांगितलं स्वप्नीच्या घाया ओखद चेओची धनंजया फक्त त्याला जाग कर आणि त्याला जाग केलं रामभा हो ते म्हणाला काय का ओरडू लागलात स्वप्नात कुराडच लागली कुठे जखम कुठे आयोडीन कुठं लावायचं बँडेज कुठं बांधायची कापूस कितीला नाही जाग झालं की स्वप्न संपलं स्वप्नीच्या मग रडण्याची गरज नाही स्वप्नात एखादा माणूस मेला की लगे सरपणाची तयारी करायची का नाही त्याला फक्त जाग करायचं त्याचं मरण संपलं हर्ष राज्य मिळालं चर्चा पेपरमध्ये ह्याचं राज्य बरोबर नाही ह्याचं त्याचं बरोबर नाही ह्याचं कारभार बरोबर नाही असं झालंच पाहिजे मुर्दाबाद जिंदाबाद राग रागराग राजीनामा दिला सगळे म्हणले आता कोण आहे बहुमत कोणाला नाही तर कसं करावं लगेच सांगितलं बहुमत नाही ना मग एक काम करा कोणाच्या आध्यात मध्यात नसलेला त्याला करा अध्यक्ष आता नशीब हं जो दैवयोगी पालखी चढे नशीब त्याचं चांगलं महाराज ज्या आळंदीच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये मोठमोठे महात्मे येऊन गेले त्या जोग महाराजानं स्थापन केलेल्या संस्थेमध्ये चौऱ्याऐंशी वर्ष मराठवाड्याचा विश्वस्त नव्हता कोणी मोठेबोंचा लाडका दांडेकर मामांचा लाडका असल्यामुळं विश्वस्तही झालो अध्यक्षही झालो आणि तेवढा मोठा कारभार बघितला सहन झाला नाही राजीनामा देऊन मोकळा झालो तेवढा कोर कारभार कोणी करा हां इथं महाराज आपलं जीवन म्हणजे पसाभर घोगरेन सर्रात मचमच आहे त्याच्यात खुश तेवढा मोठा कारभार करोडो मारा चौसष्टला एफ डी केलेल्या अजून मोडल्या नाहीत किती असेल धनसंपत्ती देणगीदारानं आमच्या महाराजांना विचारा कोटी कोटी रुपये दिलेले आहेत एकेकानं टँकरनं महाराज तूप वाढलं समाज इतका होता की पाचशे महाराज वाढण्याकरता होते इतकं करूनसुद्धा एक कोटी सत्तेचाळीस लाख रुपये शिल्लक राहिले आपल्याकडचा कारभार केला <laughs> बसण्याला वाजवणाऱ्यालाच चा, शब्दाला शिल्लक नाही संपले पैसे ह नाही बाबा अथांग समुद्र असा त्या ठिकाणचा कारभार ते म्हणले कोण येत आता अध्यक्ष म्हणले केशव महाराज ओखळीकर करा म्हणले त्याला मुख्यमंत्री केलं ना पुढे गाड्या मागं गाड्या तीनदा तिनदा फेटा बांधून चांगलं दाढी करून मी आपलं नटून थटून चढवलो मराठी शेहेचाळीस फुटाची लांब गाडी पुले पोडीच्या गाड्या मागं सायरन वाय 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 करीत निघालो त्या गव्हर्नरकडे गेलो त्यानं कागद दिला शपथ घ्या शपथपत्र मी केशव महाराज उखळीकर माऊलीच्या साक्षीनं पांडुरंगाच्या साक्षीनं अशी शपथ घेतो की इतक्यात आमच्या जावयानं रामबाऊनं उठवलं दादा विठो रुक्माई झालं उठा महाराज इतका चिडलो मी मारका मुसकटीत म्हणलं काय झालं आणखी एखादा आभंग घेतला असतं काय बिघडलं असतं का उठा उठा ते म्हणलं झोपेतून उठवलं भजन माणसं बसले सगळे आणि तो मला झोपेतून उठवल्यामुळं इतका राग अरे एकदा तरी हेलिकॉप्टरहून येऊन चक्कर मारली असती मुख्यमंत्री झाल्यावर पण मला होऊ दिलं नाही तू आता मला सांगा स्वप्नातलं मुख्यमंत्रीपद आहे का कुठपर्यंत जाग होईपर्यंत जाग झालं कोणीच नाही तसं या जीवनामध्ये आत्मस्वरूपाच्या दृष्टिकोनातून दुःख शरीर आलं आहे पण तुम्ही एक संतांचे शब्द लक्षात घ्या न म्हणा देह माझा ऐसा ज्या देहाच्या मागं जन्म मरण ज्या देहाच्या मागं दुःख तुमचा नाही न तो हे नाही इदन न ममम हे माझं नाही म्हणा बघा तुम्ही सुटलात माझ म्हटलं आणि माणसाचं तसंच आहे घे ओनिया छंद माझे माझे ओनिया छंद मुक्त होता परी बळे झाला बद्धन घेऊन या छंद माझे माझे या माझे माझे दोनदा म्हणण्याचं कारण अहम आध्यास आणि ममाध्यास मी आणि माझ एकटा माणूस आहे त्याच्या शरीराला दुःख झालं पायाला ठेच लागली नख निघालं उरडू लागला पाय ला सुजला ला ला ला, डोळ्याला मार लागला लालबुंद डोळा झाला सर्दी झाली खोकला आला शरीराला दुःख झालेलं माझं शरीर माझा हात माझा पाय मग खरंय काय पाय डोळे म्हणता माझे ती कैसा मोकली लो माझे पाय माझा डोळा माझा हात हे सगळं पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत माझं माझं म्हणतो खरं सांगा हे माझं आहे का तुमचं आहे का डॉक्टर साहेब जवळचं दिसणं लांबचं दिसणं डोळे तुमचेत म्हणजे पडदा आला कसा काय पडदा आला देवात तुझं चुकलो गा तिने दृष्टी आली पदळ देवाला चुकल्यामुळं डोळ्यावर पडदा आला हात तुमचा आहे आणि अचानक महाराज ताप आला तोंड वाकडं झालं ना हातच गेला डावा हात डावा पाय काय झालं वाळ गेलं कोणीकडून डावीकडून पलीकडं सरकायचं जाऊ द्यायचं पलीकडून वारंवार हटवत नाही पहिलं काम म्हणित नव्हता आपल्या हातात नाही पहिलं म्हणायचं काहीच आपल्या हातात ठेवलं नाही पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा हे म्हणायचं त्यावेळेस माझा हात पठ्ठ्याला कोणाचे हात लावायचे बुक्के मारले तर दातात पाडेल अरे ते बुक्के मारायचं गेलं सोडून डॉक्टर म्हणले हात वर करा होतच नाही का वारं गेलं थोंडावून गेलं दातं तुमचे येत काय देवही गमतीच आहे दोनदा आहे दातं दोनदा एक लहानपणचे दुधाची पुन्हा पुन्हाचे कशाचे आहेत मला माहीत नाही हां पण काही माणसं म्हणतात अन्न खाण्याचे पण लयच खावं वाट लागलं आणि असं दातानाच गेले दातं आणि मग म्हणतोय बाळ्या काय खळलं असे वाटा नाही दादा मला देवर दाट नाहीत ना कुचून खातो बंद पडलं आहे का कुचून खातो कशाला पण खायचं सोडीत नाही ना हं आणि काही काही माणसं तर महाराज कमाल वाटती पुरणपोळीचं जेवण पोळीचं जेवण मांड्याचं जेवण आळंदीला पण ते नको हवपोळीने एक नळी खायचं म्हणलं सकाळपासून ताट तांबे घेऊन बसतो डवार आहे बकरी पा कापलेत आहे किती वाईट खाण्याचा नात मग ते बदला घेते ना ते शेवटच्या वेळेस कसं कीच व्हायरे घासच गिळ ना ते कोणतं इंजेक्शन घेतलं आणि गिळ होय लय खाल्लं होतं ना आता म्हणून माणसानं कोणाचं खावं याचा विचार करावा आणि कोणाला द्यावं याचा विचार करावा हे कोण यदन्नम भक्षीण नित्यम भवेत तादृशी मती जसं खाऊ तशी वृत्ती होते वृत्ती होते तसा विचार करतो जसा विचार करतो तसा वागतो जसा वागतो त्याप्रमाणे सुख दुःख जीव भोग पावी सुख दुःख भोगतं जसा विचार वाईट विचार केला वाईट खाल्ल्यामुळं वाईट खाल्लं वाईट संगतीमुळं जो मोले मदिरा खाय तेने मदे मध्ये नाचे गाय हां ज्यानं पैसे देऊन महाराजदारोपिले धुंद होतो किती वाईट कीर्तन संपलं रात्रीचं सोमवारी पालखी निघते दर सोमवारी वैद्यनाथाची छबिना आणि रात्र झाल्यामुळं घराकडं निघलं कुत्रे भुंकू लागले भजन करून येणाऱ्याला आणि ते कुत्रे भुंकत असताना आम्ही चालत निघालेलो एक भजन करून निघालेली आणि तिकडून फुल पेल्यालं सुधरत नव्हतं हे आमच्या अंगावर कुत्र चवताळचं होतं हाड हाड म्हणलं तरी यायचं आणि ते पेल्यालं माणूस जे होत त्यानं कुत्र्याला लात मारली कुत्र्याला निवांत बघायचं तर भुकायला लागलंय कोणी काही चोरेर का म्हणून हलली लात महाराज क्वाय कॉय करीत कुत्र पळालं मी विचार केला कीर्तन भजन करून वैद्यनाथाचं दर्शन घेऊन छबीना करून आलेलेल्याला भोगत आहे आणि यानं लात मारली याला का चावलं नाही मी त्या कुत्र्याला बोललो कुत्र्या <laughs> मग कुत्र्यालाच बोललो ना <laughs> <laughs> कुत्र्या म्हणलं त्याकड्यानं तुला लात मारली का चावला नाहीस तू ते म्हणलं महाराज तसल्या वाईट गोष्टीला तोंड लावीत नाही म्हणला मी महाराज ही भाषा मी राळेगण सिद्धीजवळ पारनेर नावाचं गाव तिथं बोलल्याबरोबर दोनशे त्रेचाळीस तरुणांनी माळा घातल्या आणि गावातली दारूच बंद केली ही ताकद आहे महाराज संतांच्या शब्दाची भगवंतानं सांगितलं आहे दारू गांजा मतपीओ यारो रो अक्कलगुंग हो जाती आपणे पल्लो का पैसा जाकर मोहमे मट्टी जातीय भगवान गोपाल कृष्णाचं खानदान या दारूमुळं खलास झालं खलास माग दिवा लावायला कोणी शिल्लक राहिली नाही कृष्णाला सुद्धा बादला दारू पिणाऱ्या पण एवढं कळत असून सुद्धा सगळं बरबाद झालं आता काय सांगावं महाराज या, या दुंदीमध्ये बायकोपणाला लावली इतकं वाईट असतं ज्या बायकोला तुम्ही मायबापा कोण घेत असताना वचन देता हातात धर्मेच्या अर्थेच्या कामेच्या नाती चरामी नाती चरामी धर्म अर्थ काम या तीन बाबतीमध्ये मी धोका देणार नाही प्रतारणा करणार नाही बैमान होणार नाही धर्मराज इतका पागल होता का त्यानं बायकोपणाला लावली कारणय महाराज विनाशकाले विपरीत बुद्धी जसं बुद्धी कर्मणकी की गतीन्यारी क्या करे की बुद्धी बेचारी कर्म तसं होतं म्हणून हे कळालं तरी माणसं चुकत आहे बेजारी होत आहे आता लाईटचं आहे ना लाईटचे वायरिंग हे वायरिंगचं काम करत असताना करंट जर त्याच्यात असेल तर करंट आहे का नाही बघण्याच्या दोन पद्धती टेस्टर नावाचं यंत्र आहे त्या उघड्या तारला असं लावून बघायचं समकलं ला की समजायचं याच्यात करंट आहे हात लावायचा नाही हात लावलं की झटका बसेल बरं ज्याने लाईटचं काम केलं त्यानंही हात लावला तर हा मा मा ला कोणी का असं ज्या माय माऊल्यानं विस्तव पेटवला त्या मायमाऊल्यानं पुन्हा विस्तवाला हात लावल्यावर मीच पेटवला आहे मला काय पळणार आहे म्हणल्यावर पळल्याशिवाय राहते का विस्तवाचा गुण आहे चटका देणं तसं त्या लाईटचा गुण आहे करंट असलं की असं होत आहेच एक जण म्हणला महाराज दुसरी पद्धत हात लावून बघायचं हात लावून बघितल्यावर झटका लागल्यावर तर कळलं ना ह्याच्यात करंट आहे माझ्या ज्ञानोबारायच्या पारमार्थिक तेजाचा झटका लागला विसोबा खेचराला ज्ञानाबायाला गावात भिक्षा मागू दिली नाही जेवू दिलं नाही राहू दिलं नाही मारलं त्या विशोबा चाट्यांना खेचराना ज्ञानोबारयाचा स्पर्श झाला नामदेवरायाचं गुरु होण्याची पात्रता आली पाया जातं लोखंडनं हेच काम करावं फक्त परिसाचा संपर्क करावं लोखंड परिसाला लागलं ला की त्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही हे ताकद आहे महाराज त्या परिसाची तसं संत हे परिस महाराज मग त्यांना माहीत आहे ना दुःखातून कसं सुटायचं ज्ञानी होते मग जे ज्ञानी आपल्या आपल्या बुद्धीनं आपल्या आपल्या ज्ञानामुळं तरण्याचा प्रयत्न केला जे योगाभ्यासी होते चांगदेव महाराजासारखे त्यांनी समाधीच्या जोरावर मृत्यूला ताब्यात घेतलं चौदाशे वर्ष जगले तसं कोणी योगाभ्यासानं कोणी कर्मामुळं कोणी यज्ञ आगादीमुळं महाराज याच गावामध्ये धर्मांगद रुक्मांगद यांनी यज्ञ करून ही परळी वैजयंती ही जयंतीनगरी कैलासाला नेलेली आहे प्रभू रामचंद्रानं अयोध्या निजधामाला नेली राम निजधामा गेला सवे अयोध्येचा लोक नेला बरोबर पण ज्यांना ज्ञानाचे पंख नाहीत योगाभ्यासाचं जाण नाही कर्माची सूक्ष्मता नाही त्याने काय करावं ज्याशी नाही पंख पाय त्याने करावे ते काय मग काय करावं त्यांच्याकरता काय त्यावेळेस ज्यांना पोहता येत नाही नाव नाही पैलतीराला जायचं आहे आणि स्वतःला जमत नाही कोणी बरोबर नेणारा नाही त्याला काहीतरी उपाय सांगा दुःखातून सुटण्याचा भवसागरातून सुटण्याचा नदीच्या तीराला जाण्याचा आणि भीती वाटते लाटांची म्हणून त्याला नामाच्या सहस्रवरी नावा या अवधारी सजोनिया संसारी तारू झालो मग नावेमध्ये बसल्यावर जया सद्गुरू तारू पुढे नाव तारी हे साचार परी माझी बैसले थोर थोर तारकेवन पहिलं फार समोर्थ नर न पवती मग नावही पाहिजे आणि नावाडी पाहिजे त्याप्रमाणे आता नावेमध्ये बसून सुद्धा नावाडी असूनसुद्धा नाव जर चालवता येत नसेल तर गाडी आहे तुमच्याकडे चालवता नाही आली तर धडक बसेल नदीच्या काठावर यात्रा होती जत्रा सगळे लोक येणं जाणं करू लागले नावाड्याचं साधलं पैसे पाच रुपयाला पलीकड पाच रुपयाला अलीकड पाच रुपयाला पलीकड पाच रुपयाला अलीकड नावेमध्ये वसवायचं हो पलीकड न्यायचं पलीकडून अलीकडं आणायचं रात्रीचे अकरा वाजले म्हणलं आता कोणी येणारही नाही कोणी जाणारही नाही मग नाव अलीकडं ओढले निघाल्याबरोबर त्याचे चौघ मित्र आले फ तू कुठं निघालास म्हणजे मी चाललो घरी दिवसभर काम केलं आता जेवण झोपतो आम्हाला पलीकडे नेऊन सोड मित्र होते आणि मित्राचं लक्षण हे ददा ती प्रति गृहणा ती गुह्यमाख्या ती पृछ्छती भोंगते भोजयते चैव मित्र लक्षण बसा म्हणला नेलं पलीकड सोडलं आणि वापस निघाल्यावर हो। तू वापस झाला आम्ही पहाट कसं येऊ हो। तू पोहून जाऊ नाव आम्ही घेऊन येऊ विश्वास होता एक खुंटा रोवला त्याला दोर बांधला नावेला बांधला दोन्ही चाटू वलवेमध्ये दो। दो। ठेवले डोक्याला कपडे गुंडाळून हा पोहून अलीकडं आला हे चौघजण गेले जत्रेत गेले खाऊ खाऊन ते खाल्लं पिऊ नयेते पेलं नाही ते बघितलं करू नाही ते केलं पहाटं पहाटं महाराज साडेपाच पावणे सहाला निघाले अंधारच होता नावेजवळ आले बसले नावेमध्ये चाटू हाणायला सुरुवात केली एकाचा हात दुखला दुसऱ्याला दुसऱ्यानं चाटू त्याला घाम आला तिसऱ्याला आणि चौथा चाटू हाणत असताना तो म्हणतो अजून कडीला लागत रे मग अशी तर लवकर आता उशीर कसा लागायला आहे तोपर्यंत यांची डोक्यातली उतरली होती आणि सकाळचं पहाट झुंजमुंज दिसू लागलं त्यानं इकडं तिकडं बघितलं न तो चौथा हसला आपण काय गधडे इतरे ते म्हणाला काय झालं <laughs> नावाचं दाव सोडलं नाही म्हणला आता मला सांगा मोटरसायकल हे स्टँडवर लावली आहे है, हे ना किक मारली गेअर टाकायला लागलाय चाक फिरायलेत पण खाली टेकलीच नाही ना कशी चलल नाही ना बाबा गाडी त्याला टेकली पाहिजे तर पळल धाव सोडलं नाही संसाराची मेख आहे वासनेचा दोर आहे परमार्थाची नाव आहे दुःख सागरामध्ये नाव आहे पण पहिलं तिला जाण्याकरता बंधनिवृत्ती हे तुटलं पाहिजे म्हणून माऊलीनं सांगितलं आहे संसार बंधने तोडावी हे बंधन सोडवा त्यावेळेस आम्हाला सुटत नाही काय करावं आशाने काय करावं ज्यांना सुटत नाही पहिलं तिला तर जायचं आहे अशा दुबळ्यानी दिनानी दिन कोणाला म्हटलंय ज्याला काही कळत नाही त्याला दिन म्हटलं नाही दुबळं त्याचे हातपाय भारी झालेत म्हणून त्याला नाही म्हटलं महाराज जो इंद्रियाच्या ताब्यात गेलाय त्याला दिन म्हटलं इंद्रियाचे दिने आम्ही केलो नारायण इंद्रियाच्या ताब्यात बैसलो जायावरी सैराट ते जाय त्याला दिन म्हटलंय दुसरी गोष्ट दुबळं कोणाला म्हटलंय जे भगवंताला जाणत नाहीत भगवंताला शरण जात नाहीत तुका म्हणे दुभळी कोण कोण गेले वासुदेवा विसरून गा देवाला जे विसरले त्यांना मात्र गटांगल्या त्यांना कोणीच ताडू शकत नाही म्हणून एक भला पांडुरंग पाव भिजवणी दी अंग महाराज आता दरवेळेस एका पांडुरंगाकडे जायचं तर अशा देवाला आम्हाला ताकद नाही तिथपर्यंत जाण्याची मग त्याने काय करावं अशा दिनदुबळ्यानं आमच्या तुकोबारायानं या दिनदुबळ्याला सुटण्याकरता सोपा उपाय सांगितला आहे तुम्हाला नाव योगाभ्यास आणि जितेंद्रिय संयतेंद्रिय विजितेंद्रिय यज्ञागादी कर्म याग विधी येणे नोहे सिद्धी मग काय करावं म्हणजे आम्हाला पहिलं तिरळा जाता येईल दुःखातून सुटता येईल त्याचं उत्तर दिलं आमच्या तुकोबारायनं अभंगाच्या पहिल्या चरणाबळा नावेमध्ये श्रीमंत बसला तरी नाव तारती आणि गरीब बसला तर त्याला बुडविती का नाही ज्याला पोहता येत नाही हात पाय त्याला बुडविती का नाही नाव सगळ्याला तारून नेते नावेमध्ये बसणाऱ्याला तारून नेते नाव तारी हे साचार पण कोणती नाव आहे सुखराशी हरिकथा हरिकथेची नाव आहे महाराज मग कोणालाही जमती का कोणालाही म्हणजे भगवंतानं कोणाकोणाचा उद्धार केला आहे त्याचं वर्णन उंच नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती देकून या दीन दुबळा अनपड असला स्त्री पुरुष नपुष कोणी जरी असला तरी त्याला सुख देण्याचं काम दुःखातून तारण्याचं काम हरिकथा करते महाराज ती हरिकथा आम्ही चिंतन करत असताना कशामध्ये आहे हरिवंश पुराणामध्ये हरिवंश पुराणामध्ये किती श्लोक आहेत पंचवीस हजार श्लोक मग पाहू ग्रंथ तरी आयुष्य नाही हाती माणसाला पंधरा ते वीस मिनिटाचा हरिपाठ मनेपर्यंत थांबू वाटत नाही तुम्ही घ्या हरिपाठ मी जाऊन येतो तुम्ही वाचन करा ज्ञानेश्वरीच्या नऊ हजार छत्तीस होव्या भगवद्गीतेचे सातशे श्लोक शंभर सव्वाशे श्लोक सुरुवातीचे आणि विष्णू सहस्रनामाचे मनेपर्यंत तोंडाला फेस येतं आहे हां आणि चुकलं की बिघडलं कारण नियम आहे मंत्र थोडा तरी धडची होई वेडा मग मा काही माणसं बोली लिहिली करून वेडी वाकुडी उत्तरी तसं नसतंय बाबा बरोबर तेच शब्द उच्चारले पाहिजे आता जसं अभंगामध्ये सुख हरी कथा सुखाची रास आहे हां पण तिथं सुख म्हणण्याच्या सुख राशी म्हणल्यावर सुकर म्हणजे डुक्कर डुकराला आहे का नाही हे शब्द वदन आणि वंदन वर द्यायचा अनुस्वार द्यायचा चुकला वंदन ऐवजी वदन होते इकडचं तिकडं गेलं तरी बिघडते महाराज काय सांगावं इतका बारकाई आहे योगायोगानं तस पाहू ग्रंथ तरी आयुष्य नाही हाती हे सगळं संपेपर्यंत सुख मिळेपर्यंत आमचं आयुष्य आमच्या हातात आहे काय कबीर महाराजाने आपल्या मुलाला सांगितलंय क्या भरोसा है इस जिंदगी का क्या भरोसा है इस जिंदगी का साथ देती नहीं, साथ देती नहीं, ये किसी का क्या भरोसा है इस जिंदगी का आमचे <प्राथ> जनक महाराज म्हणते पण पाकिट वेगळं द्यावं लागतंय म्हणून मन ते म्हणणार नाही छाय सांगताय ते खात्री आहे सास चलते चलते सास रुक जायगी चलते चलते क्षमा बुझ जायगी जलते जलते दम निकल जायगा दम निकल जायगा रोशनी का क्या भरोसा है इस जिंदगी का महाराज सांगता येत नाही जवळ मासी पाख तवे, सरे माऊलीनं कसलं उदाहरण दिले माशी केवढी माशीचा पंख केवढा पंख हलवण्याला लागणारा वेळ किती तेवढ्या वेळामध्ये आहे आहे म्हणेपर्यंत डॉक्टर बघत येत म्हणतात ही इज नो मोर हां चुकणाऱ्या माणसानं सॉरी म्हणलं की मनातला राग जात आहे चुकणाऱ्या माणसानं चलता चलता लात लागली सॉरी बरं का बरं बरं काय हरकत नाही हां आणि डॉक्टरनं सॉरी म्हणलं मड उचला ही इज नो मोर हे गेलं बा आता काय याला काहीच इलाज नाही हां म्हणून ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवाव्या मासी पाखडी काळा नळाची उंडी घातली लोणियाची उंडी काळ नावाचा अग्निकल्लोळ त्याच्यावर लोणी टाकलं आता लोणी खाणाऱ्याला विचारतो असं श्रीधरराव लोणी त्या अग्नीत टाकल्यावर किती घंट्यानं पातळ होईल अरे अग्नी टाकण्याची गरज नाही अग्निजवळ गेल्याबरोबर ती वितळायला सुरुवात होते काळ पुन्हा नेतोय अगोदरच माणसं राम गेलं हाय 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 हा काही माणसं म्हणतात डोळे उघडे ठेवले डोळ्यातून जीव गेला एकजण तोंड उघडं पडलं तोंडातून जीव गेला हा मग कुठून जीव जातोय कळालं कळाला असतं तर तिथं दाबून ठेवायचं इथून चाललाय ना जीव पंपचर आहे तिथं चिठ्ठी लावायची तोंड दाबायचं नाही महाराज कळे कळेपर्यंत तुमच्या देखत निघून जातो तो जीव परमात्म्याशी एकरूप होण्याकरता शरीर पडतं महाराज आणि त्या शरीराला सुखदुःख लागत नाही माणसं म्हणतात सरपण मोठं मोठं आणणं का चांगलं हा ना वाढलेलं ना मड्याला काय होत नाही त्याला आणि माणसं त्याच्यात इतके चालाक त्याच्यातल्या त्यात बाया माणसं त्या 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 गेला सोडून तू जाय जाय त्याच्याबरोबर मी कोणाला करता जगो आता काही राहील नाही माझ एक जण म्हणला मग माझ्याऐवजी तू जातेस का न ग महाराज मर हा बोलणं साहती माऊलीची भाषा आहे मर म्हणल्याला सुद्धा तुम्हाला पटत नाही आणि मेल्यावर रडल्याशिवाय दुसरं बरं किती रडलं म्हणजे तो येईल पुन्हा जिवंत होईल हा नाही अ आता कोणीही सांगतंय वारं घाला पंखे लावले असते लोकांनी वारं घालून जर कळालं असतं तर पण काही होऊ शकत नाही देह नोहे चिखल ओला म्हणून मातीला चला म्हणतात याच्यातला अग्नी गेला याच्यातला कळणारा गेला याच्यातला संवेदना ज्ञान गेलं संपलं त्या शरीराचं पण शरीर माध्यम खलु धर्म साधनम हे परमात्म्याचं साधन करण्याकरता हे मग कोणी जरी असला तरी त्याला हरिकथा नेते महापापी जरी असला तुका म्हणे महापातकी पतीत होती जीवनमुक्त हेळा मात्रे अजामेळा इतकं पाप ठरवून सुद्धा करू शकत नाहीत वाल्या कोळ्या इतकं पाप करून सुद्धा तुम्हाला परवानगी दिल्यावर सुद्धा करू शकत नाहीत ययाती राजा इतका भोग भोगून सुद्धा तुम्ही संपू शकत नाहीत याच्याकरता किती पापी अपिचेत सुदुराचारो पण मामानन्य भाग तुम्ही दुराचारी जरी असलात माऊली सांगतात तया आईलीच थडी सरले माया जा अरे त्याला नावेतून पहिलं तिराला जाण्याची गरज नाही ज्याने हरी कथा केली त्याला आलीकडंच दुःख संपत उरलेलं आयुष्य सुख उरले ते हरी तुम्हा समर्पण म्हणून त्याच्याकरता भजन तुका म्हणे येते भजन प्रमाण ती टाळी वाजून कर टाळी बोला मुखी नाम विठ्ठाला विठ्ठाला विठ्ठा श्रीकृष्णाच्या या काल्याची गोडी अमृताहूनही अधिक देवांनाही तिचा मोह पडतो म्हणूनच संत म्हणतात आजी ओस अमरावती काला पहावया येती देव विसरती देह भाव आपुला जिथे देवांची ही स्थिती तिथे आपली काय गती आणि म्हणूनच श्रवण सुखाचा हा आनंद सोहळा पुढच्या भागातही असाच आपण सुरू ठेवणार आहोत श्रीकृष्ण चरित्राचं निरूपण करण्यासाठी पुढील भागातही आपल्या बरोबर असणार आहेत हरिभक्त परायण कीर्तनकार केशव महाराज उखळीकर तेव्हा भेटूया भक्ती पंढरी सोहया कीर्तनाचा या कार्यक्रमाच्या पुढील भागात जय जय रामकृष्ण हरी प्रेमा आवडी वाढत गेली पाहिजे आपली कमी होती नवीन लग्न झालं मुलीला माहेरी न्यायला आल्यावर सुद्धा एवढं सतोंड करतंय तू चालीस मी लग्नच लावणार नाही मी दिवाळीच करणार नाही मी आंघोळच करणार नाही मी फरळच करणार नाही येते ना ते भाऊभीज झालं पोटाला खात जा आणि मी माहेरी गेली म्हणून घरी कोणाला आणू नका मी जरी तिकडे असले तर माझं लक्ष सुरुवातीला नवीन लेकर बाळ झाले आदळापट सुरू झाली लई टेन्शन घ्यायलीस का जा बरं लेकर बाळ घेऊन बाहेरलं मामाच्या गावाला जाऊ जा तू तिकडं रिलॅक्स मी इकडं रिलॅक्स असेच भक्तिमय कार्यक्रम बघण्यासाठी आमचं फक्त मराठी भक्तिरंग यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका